जवळजवळ मारुंजी इथल्या 32 वर्षांच्या दिगंबर चितोडिया याचं अपहरण झालं होतं. त्याच्या कुटुंबियांकडे 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. कुटुंबियांना आलेल्या फोन नंबरच्या आधारावर पोलिसांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत 6 आरोपींना अटक केली आहे आणि अपहरण झालेल्या दिगंबर यांची सुटका केली. कल्याण पूर्व इथं दिवसाढवळ्या काही टवाळखोर तरुणांच्या टोळ्या गाड्यांची विनाकारण तोडफोड करून दहशत पसरवत आहेत. काल रात्रीच्या सुमारास 4 महागड्या दुचाकी जाळण्यात आल्या आहेत. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिक धास्तावले आहेत. नाशिक शहरात गेल्या महिन्याभरात जवळपास दिवसाला 2 दुचाकी चोरीला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. महिन्याभरात 56 दुचाकी चोरीला गेल्या. दुचाकी चोरी झाल्यानंतर ते सापडण्याचं प्रमाण मात्र नगण्य आहे. त्यामुळे नाशिककर नाराज आहेत. बहुतेक दुचाकी या महागड्या असून ग्रामीण भागात विकल्या जात असल्याचा संशय आहे. दागिने पॉलिश करून देतो असं सांगत चोरी करणाऱ्या परप्रांतीय टोळीला साताऱ्यातील बोरगाव पोलिसांनी शिताफीनं अटक केली. या टोळीनं अतीत आणि उमरज इथं अशाच पद्धतीनं चोरी केल्याचं समोर आलंय. रात्री गस्त घालत असताना बोरगाव पोलिसांना अतीत एसटी बस स्थानकाजवळ 8 जण संशयितरित्या फिरताना आढळले. त्यांच्या चौकशीतून गुन्ह्यांचा उलगडा झाला. मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचा दावा महानगरपालिकेनं न्यायालयात केला. 2 लसींचे डोस घेतलेल्यांची संख्या 42 लाखांहून अधिक आहे तर 82 लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे. अंथरुणाला खिळलेल्या तसंच वृद्ध नागरिकांना घरोघरी जाऊन लस दिली जाते. तसंच लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. नाशिककरांना कोरोनाच्या कालच्या मृतांच्या आकड्यानं दिलासा मिळाला. काल नाशिकमध्ये एकाही कोरोनाबळीची नोंद झाली नाही. मात्र जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सिन्नर आणि येवल्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं चिंतेचं वातावरण कायम आहे. मात्र यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली आहे. सिकलसेल ग्रस्त गर्भवतींना कोरोनाचा धोका अधिक आहे. या महिलांच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. जवळपास 1500 कोरोनाग्रस्त गर्भवतींचा अभ्यास करण्यात आला आहे. देशात 7 महिन्यांनी सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली. 24 तासात 18,346 नव्या रुग्णांची नोंद झाली तर रिकव्हरी रेट 98% पोहोचला आहे. पुण्यामध्ये सलग 75 तास लसीकरण मोहीम राबवण्यात येते. त्यामुळे ज्यांची लस घ्यायची राहिली आहे ते त्यांच्या वेळेनुसार हॉस्पिटलमध्ये जाऊन लस घेऊ शकतात. महापालिकेच्या कमला नेहरू आणि सुतार दवाखान्यात लस 24 तास उपलब्ध आहे. त्यामुळे तुमची लस घ्यायची राहिली असेल तर जाऊन घेऊन या. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.